नमस्कार, मी कोरडी आजी बोलते. आज तुम्हाला शेवयाची खीर दाखवत आहे. त्याच्यासाठी लागणारी साहित्य शेवया हातावरच्या, ह्या शेवया हातावरच्या आहेत, हातावर केलेल्या आहेत. त्या शेवया म्हणजे तूप लावून असं करायचं असतंय. हे ते आता एक तूप घेतलेलं आहे, 2 चमचे साखर जरा घेतलेली आहे, थोडी मिरची पावडर घेतलेली आहे 1 चमचा, आणि बेदाणे, काजू आणि बदाम हे घेतलेलं आहे. एवढे हे लागणार आहे. आणि दूध आहे, दुधाची खीर करणार आहे शेवयाची. आता ह्या शेवया जरा बारीक करून घ्यायच्या आहेत, हाताने असं बारीक करायच्या. ह्या शेवया घरात केलेल्या आहेत आणि हातावर तूप लावून केलेल्या आहेत ह्या शेवया. तुम्ही जरी वर्मिसली आणून केल्या तरीही चालतील शेवयाची खीर. गॅस जरा बघूया, हे करायचं आहे, जरा मोठाच ठेवायचा, नंतर बारीक करूया. ह्याच्यात 1-2 चमचे तूप टाकायचं शेवया भाजायला. तूप तापलेला आहे, त्याच्यात जरा शेवया भाजून घ्यायच्या. या तांबूस सुईपर्यंत भाजायचे आहेत त्या शेवया. जरा आता ह्या शेवया भाजलेल्या आहेत, जरा तांबूस झालेले आहेत, हे आता काढून घेऊ आपण. थोडं दूध घालू आता ह्याच्यात. साखर घालू आता ह्याच्यात जरा. दोन चमचे घातली साखर. मोठा करून ठेवायचा गॅस, साखर विरघळायला पाहिजे त्याच्यात. उकळी आली की मग शेवया सोडायच्या त्याच्यात. उकळी आलेली आहे, शेवया घालून टाकायच्या त्याच्यात. जर वेलची पावडर टाकायची, काजू बेदाणे हे टाकायचे, आता झाकून ठेवूया जरा थोडा वेळ, बारीक करून गॅस. झाले का बघायला पाहिजे की झालेली आहे खीर. नंतर तुम्हाला दूध घालून घ्यायचं असलं, दूध घालून घ्या खाताना. झालेली खीर. ही आता झालेली आहे खीर. आणि तुम्हाला नंतरने दूध घालून घ्यायचं असलं, दूध घालून घ्या, म्हणजे जरा खाताना पण चांगली लागेल
आणि ही सरळ आणि सोपी रेसिपी आहे, आणि तुम्ही करून बघा आणि काय ते कळवा तुम्ही. धन्यवाद.